दाखल झालेले आहेत आणि आघाडीचा गोलंदाज बदलापूरचा संजय कराळे पातंबर गोलंदाज आहे. पक्षाबाशमध्ये अवघ्या 2 धावांचं षटक त्याने हाताळलं. तो संजय कराळे या ठिकाणी आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होत आहेत. चार ओव्हरची मॅच आहे. स्ट्राइकला प्रकाश पहिला बॉल ऑन साइड ला आपण पाहतो. बेड विकेटला बॉल चालला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट काउ कॉर्नर रिजन. षटक क्रमांक पहिले संजय कराळे यांचं. डीजे तुम्ही प्ले नाही केलं तरी चालेल. उगाच जर काय डीजेला झालं तर पुन्हा एकदा एक नवीन टेंडर नगरपालिकेला द्यावा लागेल. असं नको व्हायला. प्लीज तुम्ही थांबा, काय हरकत नाही आहे. 4 धावा आलेले आहेत धाव फलकामधील. संजय कराळे पहिले षटक हाताळतात. चांगली मॅच बनेल. कोपोली आणि बदलापूर हा नेहमीच आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये या दोन संघांचा परिचय होत असतो. परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर नगरपालिकेअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा खेळतात. ऑन साईडला आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अतलीकडा अलॉंग द कार्पेट बॉल डीपमध्ये चालला. क्षेत्रक्षक येत आहेत वेगाने. सागर येतात आणि एक धाव इथे मात्र एकवटली जाईल. फक्त एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जितकी आक्रमकता तुमच्याकडे ना तितका संयम देखील असणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल म्हटले तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन मुंबईची लोकल आहे, त्या पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल डबल असते. षटकार चौकार ही मात्र तुम्हाला रिस्की धाव रिस्क्या धावा पाहायला मिळतात, जेणेकरून कदाचित फलांना बाद देखील होऊ शकतो. परंतु सिंगल डबलने कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू आहे. संजय कराळेच्या विरोधात पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली आणि आता मात्र खराब चेंडू या ठिकाणी या पहिल्या डावातील आपण पाहतोय. चांगली मॅच होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. कॅलिबरची लढत. फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ताकदीच्या जोरावरती. संजय कराळेच्या विरोधात आणखीन एक दर्जेदार चौकार. रन्स मिळत आहेत 4. या संजय कराळेने बदलापूर संघासाठी पहिले षटक मागच्या मॅचमध्ये हाताळलं. तिथे फक्त अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलं. आता या मॅचमध्ये इथे संघ वेगळा आहे, इथे खेळाडू वेगळे आहेत आणि इथे तशी गोलंदाजी करून चालणार नाही आहे हे सांगत असताना खोपोलीचे फलंदाज का बॅटिंग करतात. 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये एकंदरीत 10 धावा. बाजिकल फिगरमध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1-0. ओव्हर द विकेट ऑन साइडला व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. लांबच लांब आणि बाराशी वार्थलाप करत जाणारा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट षटकार. त्या षटकाराने धावसंख्येला आकार मिळतो. आता कदाचित प्रचंड वाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वारा वाहतोय. जिथे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय त्या दिशेने जिथे आमचं कॉमेंटरी बॉक्स आहे, जिथे आमचे कॅमेरामॅन आहेत, जिथे आमचे अपडेटर आहेत, जिथे आमच्या या ठिकाणी एक्स्ट्रा राखीव खेळाडू आहेत, तिथे प्रचंड वारा या दिशेने वाहतोय. म्हणजे कदाचित या एंडने जेव्हा गोलंदाजी करेल ना त्या गोलंदाजावरती मार पडेल यात शंका नाही आहे. आणि त्याचा फायदा प्रत्येक फलंदाज घेईल. द्वितीय सत्रामध्ये बदलापूर संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तो संघ देखील चांगला आहे. ही फाईट तुम्हाला अत्यंत सुंदर पाहायला मिळेल. हे बॅटल चांगलं रंगेल.
दाबांचा आपण विचार केला तर टीमची टोटल आता स्कोर कार्डमध्ये एकंदरीत 16 धावा या धावफलकामध्ये आहेत. 16 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती असताना आपण पाहतो संजय कराळे अन फ्रॉम बानकिवली बदलापूर. आणि आता कुलगा बदलापूर नगर परिषद कडून हे षटक हाताळलं जात आहे. टीमची टोटल 16 आहे. 16 फलंदाज प्रकाश आणि सूरजला तुम्ही पाहत आहात. प्रकाशच्या बाट मधून षटकार आला. एक चौकार आपण पाहिला आणि तो प्रकाश आता सध्या स्ट्राईकला. टॉप खिंडार पाडण्याचं काम करतात या माशामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइड ला बळवलाय. फटका चांगला जज करतायत. क्षेत्ररक्षक येतात. डाऊन द बॉल झेल ड्रॉप कॅचच्या बिंद मॅचेस समीर कडून मात्र इथे चूक झालेली आहे. आणि त्या दोन धावा त्याचा भूदंड या ठिकाणी भोगावा लागेल. दोन धावा इथे येतात. सहस्त्रेने झेल देखील ड्रॉप झालाय. 18 धावा धाव फलकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा. कदाचित त्यांचं जजमेंट फार चांगलं होतं. आणि शेवटच्या क्षणाला इथे मात्र जाळं फाटकं निघालं. 18 धावा धाव फलकामध्ये. षटक क्रमांक दुसरा चालू झाला. ऑन साइड ला बळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्जन संजय कराळे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. सेकंडचा अजित बैकर अष्टरक्षकाच्या भूमिकेत चांगला थ्रो पाहायला मिळाला. चेंडूला गॅदर देखील व्यवस्थित केला. परंतु दोन धावांचा अवधी होता आणि या दोन धाबा मिळतील. षटक क्रमांक दोनचा खेळ चालू. 20 धाबा धाव फलकावरती. 4 षटकांचे बॅच तुम्ही एन्जॉय करतात. एका बाजूला बदलापूर नगर परिषद कुळगा बदलापूर नगर परिषद तर दुसऱ्या बाजूला खोपोली नगर परिषद. या दोन संघांदरम्यान चालू असलेली मॅच. यावेळेस लेफ्ट हँड ड्राईव्ह लॉंग गॉफला बॉल चाललाय. माइटी हिट. बिग 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 लॉंग वे षटकार. गोलंदाजी मादे आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दोन आल्या. त्यानंतर 6 धावा. धाबांचा ओघ प्रचंड वाहतोय. अगदी आपण पाहिलं तर धाबा इथे भरपूर बनतात त्या कडानगरीमध्ये. मागच्या मॅचमध्ये जवळजवळ 73 धाबा बनवण्यात आल्या होत्या. बदलापूरच्या वतीनं 74 टार्गेट होतं. म्हणजे 70 जास्त धाबा बनवू शकतात या कडानगरीने ते रंग दाखवलेले आहेत.
या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट अम्पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लोमॅस लँड मध्ये ट्रबल होतो. स्वतः गोलंदाज रोहन दिवेकर तिथे पोहोचतात, त्या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या पुढे सरकते. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर खोपोली नगर परिषदेने मात्र एक चांगला धाडसी निर्णय घेतलेला आहे की आम्ही जितक्या धावा पहिल्या सत्रामध्ये बनवू शकतो ना तितक्या धावा डिफेन्स करण्याकडे आमच्याकडे गोलंदाज देखील आहे द्वितीय सत्रामध्ये. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील अत्यंत घातक आहे. उलगा बदला आपण नगर परिषद इथे लाईन पहावी लागेल. अंपायर सिग्नल एस इट इज अ वाईड बॉल. अवांतर दाब इथे मिळते आणि अवांतर दाब्याने संघाची धावसंख्या ही धाव फलकामध्ये आपण पाहतो पुढे सरकते. दोन बातबर संघांमध्ये चालू असलेली लढत आहे. तुल्यबल आपण पाहतोय. अच्छा स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं अत्यंत चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सामना आपण बदलापूर वर्सेस बदलापूर देखील पाहिला आणि आता कदाचित काही सामने बॅलन्स आहेत त्या अगोदर आपण हा सामना पाहतोय. संध्याकाळी तुम्हाला पुन्हा एकदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कोलगा बदलापूर नगर परिषद आयोजित पाहायला मिळतील. इंद्रपाडा येथे जिमखाना, त्या जिमखान्यामध्ये भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा त्याचा आनंद प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला मिळू शकतो इतकी सुंदर स्पर्धेचं नियोजन त्या ठिकाणी पुनश्च एकदा कोलगा बदलापूर नगर परिषदेने मिळवलेलं आहे आणि केलेलं आयोजन आपण पाहतो अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दोन मध्ये. यावेळेस वर पिच, व्हॉट अ शॉट आणि कदाचित क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला अडवतात. तोपर्यंत मिळते दोन धावा. चांगले बॅटिंग करतात प्रत्येक गोलंदाजोबत ते अटॅक करण्याचा ध्येय उराशी बाळगून पैदल चातमध्ये बॅटिंग करते खोपोली नगर परिषद. म्हटलं जाताना चांगला खेळ तुमच्याकडे असेल की ध्येयाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटत नाही आणि ते ध्येय उराशी बाळगून हे दोन संघ मैदानावरती खेळतात. यावेळेस आपण पाहतोय चेंडू आतमध्ये आला झपकन. अस्थिरक्षक अजित बैकर चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत रोहन दिवेकर हे गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक दोनचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दोन षटकांमध्ये धाबा धाव फलकावरती जे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 32 धाबा आहेत. का बॅटिंग केली आहे. 16 सरासरी करंट रनरेट आपल्याला पाहायला मिळेल. 16.00 धाबा धाव फलकावरती 32. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 गोलंदाज बदलापूरच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मयूर म्हात्रे, सेकंडला फलंदाज प्रकाश आहेत. सूरज बाद झालेत आणि आता नवीन खेळाडू नॉस्टॅकिनला हेमंत. 32 धावा धाव फलकावती आहेत. 12 चेंडूंमध्ये अवघ्या आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवेल टीम खोपोली नगर परिषद हे आपल्याला पाहायचं आहे. षडक क्रमांक 3 येतात मयूर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. त्याला सामना लगेच स्पीडअप करा कारण आणखीन काही मॅचेस या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर थेट आपल्याला हेंद्रेपाडा जिमखाना इथे पोहोचायचंय. ऑन साईडला फटका चांगलाय. पुन्हा एकदा गॅप शोधलाय, लावलाय मॅप, बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. मयूर म्हात्रे जो मात्र फुल टॉस चेंडू त्याने टाकला त्याच्यामध्ये 4 धाबा आल्या. वसूल करत असताना आपण पाहतोय बॅट्समन स्ट्राईक एंडला प्रकाश आहेत. चांगले बॅटिंग ते करतात. अद्यापपर्यंत त्यांच्या खेळाचा प्रकाश या जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये त्याने पाडलेला आहे. 36 धावा 36 प्रकारचा विचार केला तर वैयक्तिक 6 18 धावांवरती ते नाबाद खेळतात.
चांगले बॅटिंग आपण पाहतो. 36 धावांमध्ये अर्धापेक्षा जास्त वाटा हा प्रकाश. पुन्हा एकदा यावेळेस लॉब थेट ड्राईव्ह करत असताना अंपायर सिग्नल नो बॉल आणि ते 1+1 बळतील. 2 धावा. बीमर चेंडू होता एका हाताने जेल टिपण्याचा कारनामा देखील करण्यात आला होता, परंतु काही फरक पडत नाही आहे या कॅशने, कारण तिथे नो बॉल होता. 39 धावा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एका हाताने जेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अभिषेक कारभारी होते. कोलबटप्पाचा बॉल इथे मात्र फ्रीची संधी होती आणि आता हा देखील चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर एकंदरीत तिसरं प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतो बॉल चालला लॉंग ऑफला आणि ते धावा धाव फलकामध्ये. 1 ने पुढे सरकते. अद्यापपर्यंत आपण पाहतो मयूर म्हात्रेने 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. जर इथे विकेट हॅट्रिक मयूर म्हात्रेने संपादित केली तर उत्तम धुळे जोवेलीचे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मयूर म्हात्रेसाठी हे पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक संपादित केली तर 500 रुपीज कॅश. कोलबटप्पाचा बॉल बिडॉनला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सज्जत अभिषेक आणि आता चांगली फिल्डिंग करतात अभिषेक, ज्याने एका हाताने जेल टिपण्याचा विक्रम केला मगाशी, परंतु तो फ्रीट होता. कदाचित फ्रीट नसता तर अभिषेकचा जल्लोष पाहायला मिळाला असा, परंतु ते नाराज आहेत. मात्र शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. तर इथून एखादी ब्युटी विकेटांना मिळाली तर कदाचित कमबॅक होऊ शकतो बदलापूर टीमच्या वतीनं. असं चित्र तुम्ही पाहतात. पहिलं सत्र असताना की अगदी मन मोकळेपणाने बॅटिंग करते प्रत्येक संघ. ऑन साईडला वॉड अ शॉट, त्या बॉलवर दिलेलं असेल कॅपिटल लेटरमध्ये. सी यू लेटर, पुन्हा भेटू. बॉल सीमा पार, षटकार. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. दबा धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर आता अद्यापर्यंत 45 धावा आहेत. सुरुवातीला पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा पाहिल्या, तिथे 16.00, तिसऱ्या षटकामध्ये 15.00, 45 धावा धाव फलकामध्ये आहेत. जे करंट रन रेट खोपोली नगर परिषदेचं आपण पाहतोय, सरासरी बॅटेन 15 आहे. तसंच म्हणाला काही हरकत नाही आहे. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर धाबा कमी आल्या तर ती सरासरी अभिषेक आपण पाहतो खाली येईल अजून. आणि जर कदाचित त्याही पेक्षा स्लॉगरच्या षटकामध्ये जास्त दबा आल्या ना तर सरासरी वाढेल पण कमी होऊ शकणार नाही. असं चित्र आता क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सत्रामध्ये बदलापूर संघाच्या बरोबर तब्बल 45 धावा अवघ्या 18 बॉलमध्ये खोपोली टीमने बोलवलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज आता सज्ज होतात बदलापूरच्या वतीनं. किशोर गवळी यांना तुम्ही पाहतायत. चला अंतिम स्लॉगरचं षटक आहे. प्रचंड वारा आहे, धावा भरपूर मिळतील, धावा भरपूर बनतील.
दोन्ही संघ ज्या ठिकाणी प्रयत्न करतात. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल, फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंडच्या रूपानं आणखीन एकदा कलाग्रस्तांना टीम खोपोली संघाला फलंदाज बाद. कदाचित आमचे डीजे मास्टर अजूनही पोचले नाही आहेत, ते जेवण करायला गेलेले येत आहेत. संध्याकाळी कबड्डीच्या स्पर्धेच्या ठिकाणी एक विशेष सन्मान त्यांचा करू जिमखान्यामध्ये. शेवटचा अंतिम षटक आहे, पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आहे, फलंदाज बाद देखील झालेला आहे आणि आता नवीन खेळाडू बॅट्समन मैदानावरती येतात आनंद. किशोर गवळीला आपण पाहतोय, बाटशी कडा यावेळेस आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने चेंडूला वळवला, एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अक्षरशः स्वतःला झोकून दिलं जात आहे. 47 धावा धाव फलकामध्ये, 47 runs to स्कोर कार्ड. चांगली धाव संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते अद्यापपर्यंत या बॅचमध्ये. इंटरनॅशनल लूक प्रमाणे स्टेडियम तुम्ही पाहत आहात सर. कदाचित या क्रीडांगणाच्या सभोवताली चांगली बसण्याची व्यवस्था असेल, स्टँड असेल, प्रेक्षक गॅलरी, तर क्रीडांगण नक्कीच यामध्ये इंटरनॅशनल लेदर बॉल मॅचेस देखील होऊ शकतात. इतकी सुंदर खेळपट्टी आहे, लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल, हिरवागार गालीच्या पसरलेली ही आउटफील्ड आहे. अफाट मेहनत त्यामागची प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर या दोन्ही बंधूंची असते. आडव्या बाटने पुन्हा एकदा खेचला फटका, शतक्षक चाललाय इथे, मात्र डीपमध्ये हा चेंडूला अडूनही करतील. तोपर्यंत दोन धावांचा कॉल झालेला आहे आणि या दोन धावा सहजतेने मिळतील. वन शॉट एकच धाव मिळेल, 49 धावा आहेत, वन शॉट. अंपायर सिग्नल बघा, पंच कोणाच्या बाजूने नाही आहेत, पंच अत्यंत आमच्या प्रोफेशनल पण सर, ते मात्र कालपासून आज उद्या तुमच्या समवेत असणारात. क्रिकेट या खेळावरती त्यांनी देखील भरभरून प्रेम केलेलं आहे आणि नक्कीच मातब्बर लेदर, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू असतात. त्यानंतर आता मात्र आपण पाहिलं तर आमचे सिनियर जे खेळाडू आहेत जे आता पंचांच्या भूमिकेत आहेत. 50 धावा धाव फलकामध्ये आता वाईट चेंडू होता, कदाचित ती धाव या ठिकाणी एक्स्ट्रा आली जे मागे कपात करण्यात आली होती. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, फलंदाज होईल बाद, परंतु वाईट बॉल, धाव मिळेल एक आणि ते आणखीन एक धक्का लागत असताना. वाईट बॉल टाकलेला आहे, धाव तर आलेली आहे परंतु फलंदाज झालेला बाद. वाईट बॉलला ते मात्र अतिरिक्त धाव मिळेल, कोणता चेंडू काउंट नसेल, तुम्हाला तो चेंडू परत फेकावा लागेल. त्या षटकात आपण पाहतो अद्यापपर्यंत उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धाबा धा फलकावरती 51 धावा धाव फलकावरती आहेत आणि इथे लाईन आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत सुंदर आहे. चेंडू डॉट आलाय, संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. धावा आहेत, 51. खोलबट टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चालला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट आणि इथे धावा मिळतात 4 खोपोली संघाला. 55 धावा धाव फलकावरती आहेत आणि शेवटचा अंतिम बॉल आता आपण पाहणार आहोत या सत्रातील या डावातील. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाज सज्जात बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आलाय,
पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालेला आहे. 55 धाबा धाव फलकामध्ये आहेत आणि आता जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल अपतक 56 धाबांची गरज आहे. अपतक 56 अपतक 56. छप्पन्न धाबांची गरज आहे या ठिकाणी आपण पाहतोय. महेश शेलार यांना विनंती, आपण कमेंट्री बॉक्सच्या मागे यायचे. महेश शेलार यानंतरचा सामना असेल डी एम ए ए आणि पेन. डी एम ए आणि पेन दोन्ही संघाच्या संघाने एकांना टॉससाठी यायचं आहे. चला पेन संघाचे कॅप्टन आणि डी एम ए संघाचे कॅप्टन. नक्कीच आपण पाहतो डी एम ए ई आणि पेन या संघाविरोधात ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. नगर परिषद प्रशासन संचालनालय असा डी एम एचा अर्थ आहे. नवी मुंबई येथे त्यांचं चला सलामीची जोडी घ्या. नाव मेन्शन करा अजित बैकर आणि सागर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. सागर पाटील आणि अजित बैकर ही जोडी आता मैदानावरती दाखल होते. पाटील म्हटलं तर पाटलांचा दरारा असतोच, हे काय वेगळंच सांगायची गरज नाही आहे. कल्याण कोणगावचे खेळाडू आहेत. आता बदलापूरला ते प्रेझेंट करतात. बदलापूर नगर परिषद अजित बैकर श्री गणेश बानक्युली सध्या बदलापूर नगर परिषदेला प्रेझेंट करतात. अरे सर्वच खेळाडू आपलेच आहेत, काय हरकत नाही आहे. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या वतीने. ज्याने 55 धाबा बनवल्या तो देखील खोपोली नगर परिषदेचा एक दादा संघ आहे आणि
त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आता बदलापूर कशा पद्धतीने या धाबांचा पाठलाग करेल की ते मागे राहील. आणखीन एक बॉल द्यायचंय. सागर सावंत आणि नितीन भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि पहिल्या बॉलवरती हो हो हे प्रभू हे क्या हुआ फलंदाज या ठिकाणी होतोय बाद पहिलाच बॉलवरती पहिला बोट आदरा देत असताना टीम बदलापूर संघाला सागर पाटील बॅक टू द पॅवेलियन. पहिल्याच बॉल वरती सागर पाटील जे मात्र स्वतःवरती नाराज होत आहेत. 50 धावांची अर्धशतकी खेळी मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूने केली. तो खेळाडू मात्र आता लगेचच शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झालाय. स्वतःवर पूर्णपणे नाराजी त्याने व्यक्त केली आहे. त्याला थांबायचं होतं. 56 धावसंख्येची गरज असताना अगदी भीतर म्हणे सॉफ्ट हँडने उडवण्याचा प्रयत्न आणि जो ट्रॅप त्याच्यासाठी रचला होता मिडॉनला त्या ठिकाणी मात्र त्या ट्रॅप मध्ये जाळ्यामध्ये ते अडकलेत. फलंदाज पाच मोठी विकेट मोठा हद्रा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 440 बॅट्स बदलापूर टीमला. जित पैकर आणि आता रोहन दिवेकर येतात मैदानाच्या आतमध्ये. संघ नायक आहेत बदलापूर टीमचे कॅप्टन आहेत लिडिंग फ्रॉम द फ्रंट. एकही धाव नाही गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये वळवण्याचा प्रयत्न होता आणि ते फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना अजित पैकरला देखील परतावा लागेल. मी तर म्हणेन काही गरज नव्हती आणि ही धाव घेण्याचा प्रयत्न होता अजित पैकरचा आणि ते आता धक्का क्रमांक दुसरा देखील लागलाय लगेचच या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतो माने यांना मिळते कदाचित या षटकामध्ये एक सांघिक यश रन आउट. रन आउट ची विकेट या ठिकाणी आपण पाहतो आणि आता धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 0 लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे समीर राणे. दोन धक्के दिलेले सुखद धक्के मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलेले आहेत. पहिला धक्का दिला तो सागर पाटीलच्या स्वरूपात. दुसरा धक्का दिला रनआउटच्या स्वरूपात तो मात्र अजित पैकर. त्या ठिकाणी बाद झाले आणि आता एकही धाव नसताना जी संत महाते इंद्राणी आपण जसं म्हणतो तशी सुरुवात पाहायला मिळेल या बाची. बदलापूर संघाच्या वतीनं खोपोली नगर परिषद एक चांगला संघ आहे. चांगली गोलंदाजी बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर धमाकेदार सुरुवात त्याने केली आहे. गोलंदाजीमध्ये देखील चांगलं कमबॅक कमालीची गोलंदाजी करतात. आखू डब्बाचा बॉल या भाई सबन बाधक कमासला फटका खेचलाय. बॉल चालला डीपमध्ये शतशक कव्हर करेपर्यंत दोन धावांचा अवधी रोहन दिवेकर आणि समीर राणे यांच्याकडे होता आणि या दोन धाबा मिळतात. दोन धाब्याने स्वतःसोबत संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलंय. आता तिसऱ्या चेंडूमध्ये या दोन धाबा मिळाले आहेत. गोलंदाज माने यांना तुम्ही पाहतायत. शतक क्रमांक पहिलं चालूया.
इथे आडव्या बाटणे, आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न, शपल भरपूर झाले होते, कदाचित मागचा पाय बाकवला होता, बाटचा फेस खुलला गेला, चेंडू गेल्यानंतर बाटचा चेहरा बंद करण्यात आला, संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे, कदाचित आपण पाहतो या षटकामध्ये या चेंडूवरती चांगली दर्जाची गोलंदाजी होती आहे माने यांची. 56 धावे संख्येचा टार्गेट आहे, प्रचंड मारा वाहत आहे क्रीडानगरीमध्ये, वादळ देखील निर्माण होत आहेत, कदाचित हे वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, असं वादळ एखाद्या सामन्यात जरूर येईल हे चित्र तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळत आहे. परंतु सागर पाटील नावाचं वादळ बास झाल्यानंतर थोडस बदलापूर संघ अडचणीत आहे आता या मॅचमध्ये. पाचशी कडा पॉइंट मध्ये आपण पाहतो शत्रक्षक पाठीमागे सरकलेत, एकच धाव मिळेल, सिंगल अलिया, एक मोठा फटका अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये या षटकामध्ये माने यांच्या विरोधात. धाबा धाव फलकामध्ये अद्यापर्यंत केवळ 3 धाव आहेत. प्रचंड वाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय, थंडगार वातावरण अंगाला गारगार वारा झोंबतोय. रोहन दिवेकरच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट, कॅप्टन नॉक इनिंग त्यांना खेळावी लागेल आणि आला हा दर्जेदार ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटका. नऊ धावा धाव फलकावती आहेत, पहिले षटक कंप्लीट झालंय, 55 धावांची गरज आहे म्हटलं तर आता येणारे 18 बॉल आणि 47 धावांची गरज असणार आहे. 18 बॉल 47 धावा, मागच्या इनिंग मध्ये आपण पाहतो 18 बॉल 45 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये बनवले होता खोपोली नगर परिषदने, परंतु आता 18 बॉल मध्ये 47 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे टी फॉर टॅक, जशात तसं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. गोलंदाज ऋषिकेश येतात षटक क्रमांक 2 मध्ये, स्ट्रायकेंडला फलंदाज समीर राणे. बोत एंड आहे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज ऋषिकेश येतात. यावेळेस फटका चांगला दर्जेत असतो का आपण पाहतोय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, समीर राणेच्या बॅट मधून दर्जेदार चौका. तिसरा 85 मागणी करण्यात आलेली आहे, थडंपार ऑब्जेक्शन ऍक्शन थ्रू गोलंदाज जर अडला तर कदाचित त्याच्यावरती कारवाई होईल. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून आणि इथे मात्र दन दन करत शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तिसरी धाव इथे भरधाव वेगाने एकवटली गेली आहे, 3 धावा मिळतात. कुलगा बदलापूर नगर परिषद संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला खोपोली नगर परिषद दोन्ही संघ आपण पाहतोय जीवाचा एकंदर प्रयत्न करतात आणि दोन्ही संघाला जिंकायचं जरूर याच उद्देशाने प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चौकार आल्यानंतर षटकार तिहेरी धाव आली बापकर आणि आता या धाबा धाव फलकावरती 16 आपण पाहतोय. 56 धाबांची गरज आहे, अजूनही 40 धाबा बनवायचे आहेत बरोबर 16 चेंडूंमध्ये.
ओवर द विकेट, स्विच इट, फटका चांगला आहे रोहन दिवेकरच्या बॅट मधून, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, धाबा इथे मिळतील चार, 30 धाबा होतात, 20 धाबा होतात बापकर आणि 36 धाबांची आणखीन एक गरज आहे त्या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये ऋषिकेश त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराला समीर राणेच्या बॅट मधून, समीर राणेने 3 धाबा एकवटल्या, त्यानंतर चौकाराला रोहन दिवेकरांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटला हा बॉल सीमा पार, धावा मिळतील चार. काय जबरदस्त इनिंग साकारतात कॅप्टन आहेत संघाचा सर सेनापती, म्हटलं जाताना सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये सेनापती भारी पडलेत. काय बॅटिंग करतायत, 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत, एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धाबत संख्या धावफलकावरती एकंदरीत 24 धावा 24. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं, कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल तेथे काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, शत्रक्षके तर वेगाने चेंडू उचलतील फेकतील, या दरम्यान 2 धावा मिळतात आणि या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या भरपूर दिलासाजनक आहेत. या षटकामध्ये धावा अत्यंत खर्च करणारा गोलंदाज आहे, या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. 5 चेंडूमध्ये शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल, संघाची धाबत संघ धावफलकामध्ये तब्बल 26 धाबा, आणखीन 30 धावांची गरज या मॅचमध्ये, 13 चेंडू 30ची गरज. यावेळेस आणखीन एक बॉल चालला, स्थितीरक्षक बीट होत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 22 चा चौकार आलेला आहे आणि या मिळतील 4 धावा. आता येणारे 12 बॉल, 26 ची गरज. बारा चेंडू 26 धावांची गरज आहे. मागच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा इथे वसूल केल्या रोहन दिवेकर आणि समीर राणेने आणि आता 12 चेंडू 26ची गरज आहे. 30 धावा धावफलकामध्ये आहेत, पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 21, एकंदरीत धावा धावफलकावरती 30 आणि आता 12 चेंडूमध्ये हव्यात 26. गोलंदाज विनोद येतात, षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रगतीपथावरती आहे विनोद. पहिलाच बॉल फटका चांगलाय, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय, समीर राणेच्या बॅट मधून आलाय पहिलाच बॉल वरती, दे धमाका षटकार. तीस धावा धावफलकावरती येत आणि आता 11 बॉल 20 धावांची गरज आहे टीम बदलापूर संघाला. 11 बॉल 20ची गरज आहे, गोलंदाज विनोद त्यांच्या मध्ये आक्रमण केलंय पहिलाच
या ठिकाणी लाईन चांगले पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, लगेचच कबाक विनोद या गोलंदाजाने केलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय, मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता विनोद यांचा. रोहन दिवे करत कॅप्टन. डॉट बॉल आलेला आहे आणि अत्यंत सुंदर डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिला तर षटकार आला, त्यानंतर मात्र दोन चेंडू डॉट टाकण्यात आले. सुपर पद्धतीचा फ्लाइट देण्यात आली होती चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी कट केला बॉल चाललाय. दीप बाकवड पॉइंटला आपण पाहतो, शतश वेगाने पोहोचत आहेत आणि या दोन धावा सहजतेने मिळतात. अगदी आपण पाहिलं तर आता कमबॅक होईल या षटकामध्ये, जिथे 12 चेंडू 26 ची गरज असताना आता मात्र येणारे 8 बॉल 18 धावांची गरज आहे. त्यावेळेस आपण पाहतो कबाच्या दिशेने गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, शतरक्षक तिथे डीप मध्ये येतात आणि तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळतात. चांगली गोलंदाजी आहे, चांगलं कमबॅक म्हणता येईल. आणि आता दबादा फलकामध्ये आपण पाहिलं तर 40 आहेत 16 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल सात बॉल 16 ची गरज आहे. ऑन साइड ला वॉट अ शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे धावा मिळतील 6 46 धावा. आता 6 चेंडू 10 ची गरज आहे. सहा चेंडू आणि 10 धावांची आता गरज आहे. वाशमध्ये 21 धावांचा षटक ऋषिकेशने हाताळलं. या षटकामध्ये आपण पाहतोय जवळ जवळ 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 26 ची गरज होती म्हणजे आता 12 चेंडू 26 ची गरज असताना आता 16 धावा आल्यात म्हणजे 10 धावांची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये या धाबा खोपोली नगर परिषद संघाला वाचवायचे आहेत आणि असा गोलंदाज आता वापरायचा की या धाबा इथून डिफेंड करेल. परंतु इथे आपण पाहिलं तर रोहन दिवेकर, त्यानंतर बॅटिंगसाठी समीर राणे आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 गोलंदाज सूरज बाग मारेल आपण पाहतोय. कांबळे सूरज बागमारे देखील या संघामध्ये आहे. सूरज कांबळे देखील आहेत. 6 चेंडू 10 ची गरज. रिवर्स आडाम स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. चांगला झेल या ठिकाणी टिपण्यात आलाय आणि स्विच इटच्या माध्यमातून रोहन दिवेकर साडी हा खेळाडू इथे बरोबर प्रॉपर या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. आणि आता बदलापूरचा धोनी मैदानावरती चाललेला आहे. विकी वाल्मिकी 5 बॉल 10 ची गरज आहे.
पाच बॉल आता दहाची गरज आहे. जर चौकार षटकार आला तर सामना क्लोज एन्काउंटर. मारा वाहतोय लेफ्ट हँडर बासमन साठी, मात्र आता फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे कारण बदलापूर नगरपालिकेचे धोनी मैदानावरती आहेत. पाच बॉल दहाची गरज आहे. विकी वाल्मिकी यांना तुम्ही पाहत आहेत. गोलंदाज सूरज आहेत, सूरज कांबळे. रोहन दिबेकरचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त फटका त्याने, त्यांना माहिती आहे की एखादा रिव्हर्स आटामध्ये चौकार आला तर मॅच पूर्णपणे खुली होऊ शकते. ज्यावेळेस आपण पाहतोय समोर खेळलेत, फटका चांगला आहे आणि ते अंपायर सिग्नल नो बॉल, सोने पे सुहागा आणि ते धावा मिळतील एकंदरीत तीन. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये काहीतरी बदलाव कदाचित, आपण पाहिलं तरी ते फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळते आहे हे ऑफिशियल सांगतायत. एका बाजूला सहा आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो चार असतील, चार पाच सहा तीन असं इथे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हे चुकीचं क्षेत्ररक्षण आहे, पंचाने दर्शवलंय. आणि आता दाबांचा विचार केला तर टीमची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहिली तर आता एक्स्ट्रा या तीन धावा मिळतात, म्हणजे येणारे पाच बॉल आणि सात धावांची गरज आहे. पाच बॉल सात, सोने पे सुहागा. इथे मात्र धावा यायला हव्या होत्या. फ्रीडचा बॉल आहे आता धोनीसाठी, दो बॉल त्याच्यामध्ये फ्री हिट आणि आता पाच बॉल सातची गरज आहे. छप्पन्न धावांचा पाठलाग करते, म्हणजे एकोणपन्नास पर्यंत पोहोचली आहे ती बदलापूर. 49 रन्स. शफल झाले, शफल को असून आणि इथे यष्टी रक्षकाने केली आहे चूक, मिस्टेक. बॉल चाललाय सीमापार, ये नशिबाचा चौकार आलेला आहे आणि धावा मिळतात चार. कदाचित अभिषेक आणि सनी जर हा सामना पाहिला तर असं वाटतं की कुठेतरी झालेली मॅच आपण हायलाईट टीव्हीवर पाहतोय. अशा चुका मैदानामध्ये खोपोली टीम करते. कदाचित या तुम्हाला धावा वाचवायचे तसा प्रयत्न तुम्हाला करायचंय आणि अस्थिर रक्षकाने आता केलेली ही चूक नव्हती तर ही घोड चूक आहे. दोन चेंडूंसाठी त्याने केवळ केवळ आपण पाहिला तर जास्त धाबा खर्च केला. त्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतात, झेल करण्याचा प्रयत्न. धोनीचा झेल आता इथे ड्रॉप करण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे, जिथे मात्र विजयासाठी गरज आहे. दोन धाबांची चेंडू शिल्लक आहेत, बरोबर तीन, तीन बॉल दोनची गरज आहे. वॉर्ड मॅच, एका बाजूला खोपोली तर दुसऱ्या बाजूला बदलापूर असा विद्यमान सामना तुम्हाला पाहायला मिळतो. दोन गटांमध्ये ही जुगलबंदी आपण पाहतोय, दोन संघांमध्ये या ठिकाणी रस्सी खेच पाहायला मिळते. तीन बॉल दोनची गरज, जर हा चेंडू डॉट आला तर सामना पुन्हा एकदा इथून मात्र खोपोली संघ बॅलन्स ठेवेल. जर मात्र इथून विकेट आली तर डोकं वर काढण्याचा प्रयत्न करेल. सामना अत्यंत सुंदर आहे, तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते आहे आणि खऱ्या अर्थाने विजय क्रिकेटचा होतोय, विजय या आयोजकाचा होतोय. दोन बॉल तीन बॉल दोनची गरज आहे. माफ करा, आपण पाहतोय सामना अत्यंत चांगला आहे. सूरज कांबळे जे गोलंदाजीमध्ये आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी सज्ज आहेत, ज्याच्या बॅटमधून दोन मोठ्या फटक्या मागच्या षटकामध्ये आले तो फलंदाज आपण पाहतोय समीर राणे. स्ट्राईक इनला आहे सहजासहजी समीर राणे देखील, सामना सोडणार नाही आहे. खोपोली संघाला जिंकायचे जरूर, परंतु बदलापूर संघाला हार नाही आहे मंजूर. तीन बॉल दोनची गरज आहे. व्हॉट अ मॅच, सरप्राइझिंग मॅच आहे. गोलंदाज आपण पाहतोय सूरज कांबळे. यावेळेस सहा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय आणि आता बॉलर रन इक्वेशन कंपल्सरी चेसिंग आहे. यामुळे इथून या दोन धावा या बनबा बास लागतील. याला सर म्हणतात क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा सामना आहे. सुपर ओव्हरची मॅच आहे, टाय जर झाला तर सुपर ओव्हर असेल. माफ करा,
कदाचित आम्ही काल इथे नसल्या कारणाने ती माहिती आमच्यापर्यंत थोडीशी उशिरा पोहोचते. आणि हा देखील चेंडू ज्या ठिकाणी डॉट आलेला आहे आणि ते सामना पूर्णपणे पुन्हा एकदा बदललेला आहे. जिथे तीन चेंडू दोनची गरज होती तिथे मात्र आता एक चेंडू दोन धावांची गरज आहे. जर दोन धावा बनवल्या गेल्या तर टीम बदलापूर जिंकेल. एक धाव बनवली गेली तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल आणि जर चेंडू डॉट टाकला तर खोपोली नगर परिषद या बदलापूरच्या मातीवरती आपला झेंडा अटकेपार रोवेल यात मात्र शंका नाही आहे. एक बॉल सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. एक बॉल दोनची मॅच वॉड मॅच प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आहे. तीन बॉल दोनची गरज असताना सामना कुठे होता सामना कुठे होऊन ठेपलेला आहे. एक बॉल दोन फलंदाज समीर यावेळी बॅटची कडा मागे चालला बॉल क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय आणि सामना जिंकलाय टीम बदलापूरने. विजयी संघाच हार्दिक अभिनंदन. हार्ड लक खोपोली नगर परिषद.